फ्रेंड्स, श्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आज सरप्राइज केकची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग बघूया या केक मध्ये काय सरप्राइज आहे। इथे मी आपले फोटो पुलिंग करिता 30 जिपलॉक बॅग आणि 30 फोटो घेतलेले आहेत। तुम्ही इथे कमी किंवा जास्त फोटो घेऊ शकता। हे फोटो जे आहेत ते आपल्याला जिपलॉक बॅग मध्ये व्यवस्थित असे टाकायचे आहे। इथे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की या जिपलॉक बॅग पॅक करताना यामध्ये अजिबात एअर हा राहणार नाही। अशा प्रकारे व्यवस्थित असे आपले हे फोटो पॅक करून घ्यायचे आहेत। इथे माझे सर्व फोटोज हे व्यवस्थित पॅक करून झालेले आहेत। हे फोटो आपल्याला सेलो टेपच्या सहाय्याने चिकटवून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित असे चिकटवायचे आहे जेणेकरून हे ओढताना निसटणार नाही। अशा प्रकारे सर्व फोटोज हे आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत। इथे माझे सर्व फोटो हे चिकटवून झालेले आहेत। आता आपण इथे बॉक्स घेणार आहोत। तुम्ही कुठलाही बॉक्स इथे वापरू शकता। या बॉक्सला मी वरच्या साइडने अशा प्रकारे कापून घेतलेला आहे जेणेकरून त्यामधून आपल्याला फोटोज हे ओढता येतील। इथे मी एक कागदाची पोंगळी करून घेतलेली आहे। इथे तुम्ही स्ट्रॉ ही वापरू शकता। ही स्ट्रॉ माझी बॉक्सच्या मापाची आहे जी बॉक्समध्ये व्यवस्थित अशी फिट बसेल आणि आपले जे फोटो आहे ते ओढताना खूपच सोपे जाईल। इथे मी एक स्ट्रॉ घेतलेली आहे। ही स्ट्रॉ आपल्याला बॉक्सच्या दोनही साईडने होल पाडून त्यामधून घालायची आहे। ही जी पोंगळी आहे यामध्ये मी पेन्सिल टाकून सर्व फोटो हे रोल करून घेत आहे। हा रोल तुम्हाला एकदम टाइट असा पॅक करून घ्यायचा आहे। यामधून मी पेन्सिल ही काढून घेतलेली आहे आणि इथे मी टूथपिक आतमध्ये घालून त्यामध्ये फोटो जे व्यवस्थित असे सेटल करून घेत आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता। दुसऱ्या साईडने ही टूथपिकचं दुसरं टोक हे काढून घेतलेलं आहे आणि जो आपला सर्वात वरचा फोटो होता मी थोडासा बॉक्सच्या बाहेर काढून घेतलेला आहे। हा बॉक्स आपण सेलोटेपच्या सहाय्याने व्यवस्थित असा पॅक करून घेणार आहोत जेणेकरून आपला बॉक्स हा खराब होणार नाही किंवा आपली क्रीम किंवा काही असं लागणार नाही त्याकरिता। आपला बॉक्स आहे इथे तयार झालेला आहे। इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे प्री हीट करिता। ती 10 मिनिटे फुल गॅसवर ठेवायची आहे। इथे मी बेस करिता बॅटर तयार करून घेत आहे। त्याकरिता मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स वापरत आहे। हे मी 1.5 कप घेतलेलं आहे। हे प्रीमिक्स आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। प्रीमिक्स हे नेहमी पाण्यामध्येच मिक्स करायचं असतं। हे प्रीमिक्स आपल्याला मिक्स करताना एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे जेणेकरून यामध्ये एअर बबल्स हे राहणार नाहीत आणि आपलं बॅटरही व्यवस्थित असं स्मूथ होईल। यामध्ये मी तेल वापरत आहे। तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडचं तेल वापरू शकता। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आपलं हे बॅटर आहे हे मी केक टिनमध्ये ओतत आहे। हे केक टिन मी तेलच्या सहाय्याने व्यवस्थित असं सिंक करून घेतलं होतं। त्यामध्ये मी हे बॅटर टाकलेलं आहे आणि हा केक टिन आपण 4 ते 5 वेळेस टॅप करून घ्यायचा आहे। आपली कढाई ही प्रीहीट झालेली आहे। यामध्ये आपण केक टिन हे ठेवून देणार आहोत।
हा केक आपण सुरुवातीचे 10 मिनिटे हे फुल गॅसवर आणि नंतरचे 15 मिनिटे ही कमी गॅसवर बेक करणार आहोत। या मागील व्हिडिओ मध्ये मी बेस कसा तयार करायचा याची डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते बघू शकता। इथे आपले 35 मिनिटे ही पूर्ण झाली आहे आणि केक ही पूर्णतः बेक झालेला आहे। हा केक आपण बाहेर काढून घेणार आहोत। हा केक 10 मिनिटे थंड होण्याकरिता ठेवला होता, आता थंड झालेला आहे। मी चाकूच्या सहाय्याने याच्या कढाया सैल करून घेतलेला आहे। बघा केक हा व्यवस्थित असा आपला केक टिनच्या बाहेर निघालेला आहे आणि हा खूपच मऊ असा झालेला आहे। यावर जो आपण बटर पेपर लावलेला होता तो अलगद असा काढून घ्यायचा आहे। आता या केकचा आपण दोन लेयर करणार आहोत, त्याकरिता मी एक धारदार चाकूच्या सहाय्याने कढाया कापून घेणार आहे आणि या कढा या लेयर आहेत त्या दोऱ्याच्या सहाय्याने कट करणार आहोत, जेणेकरून आपल्या लेयर या एकसारख्या कट होतील। बघा खूपच छान ह्या आपल्या लेयर तयार झालेले आहेत। आता यामध्ये आपला बॉक्स व्यवस्थित असा फिट करायचा आहे, त्याकरिता मी त्या बॉक्सच्या मापाची लादी ही कट करून घेत आहे। यामधील जो पोर्शन होता लादीचा तो आपण साईडला काढून घेऊयात। त्याचप्रमाणे मी दुसरीही लादी कट करून घेणार आहे। दोनही लाद्या या आपल्या एकसारख्या प्रमाणात कट करून झाल्या आहेत। आता इथे मी व्हिपक्रीम ही तयार करून घेतलेली आहे। ही व्हिपक्रीम माझी व्यवस्थित अशी बीट झालेली आहे। ही व्हिपक्रीम फेटताना मी यामध्ये व्हॅनिलाचं एसेन्स टाकलं होतं 4 ते 5 थेंब। इथे मी केक बोर्ड घेतलेला आहे, यावर आपण ही व्हिपक्रीम एका पाइपिंग बॅगच्या सहाय्याने लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला केकचा बेस आहे तो जागचा हलणार नाही। आता आपण सर्वात वरती जो लेयर होता तो इथे मी सर्वात खाली ठेवलेला आहे आणि हा व्यवस्थित असा शुगर सिरपच्या सहाय्याने सोक करून घेत आहे। शुगर सिरपमुळे आपली लादी ही व्यवस्थित मऊ राहते। तर यावर मी व्हिपक्रीम ही लावून घेत आहे। तुम्ही जर केक नवीनच तयार करत असाल तर तुम्ही ही माझ्यासारखे पाइपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावा, जेणेकरून व्यवस्थित लागली जाते। ही क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी स्पॅचुलाच्या सहाय्याने पसरवून घ्यायची आहे। आता हा जो मधला स्पेस होता त्यामध्ये मी आपला बॉक्स ठेवून देत आहे। आपल्या टूथपिक या ज्या बाहेर दिसत आहे थोड्याशा, या मी एका कात्रीच्या सहाय्याने कट करून घेत आहे। आता यावर मी दुसरीही लादी ठेवलेली आहे। ही लादीही मी शुगर सिरपच्या सहाय्याने सोक करून घेत आहे। यावरही आपल्याला व्हिपक्रीम लावायची आहे। व्हिपक्रीम ही वरच्या साईडने थोडीशी जास्त लावायची आहे, जेणेकरून आपल्या केकची फिनिशिंग ही छान येते। हा जो आपला बॉक्स दिसत आहे तो झाकण्याकरिता मी जे मधल्या लेयर आपण कापल्या होत्या त्या इथे लाद्या मी व्यवस्थित अशा ठेवून देत आहे आणि या लाद्यांवरही आपल्याला व्हिपक्रीम ही लावून घ्यायची आहे।
ही व्हिपक्रीम आपल्याला व्यवस्थित अशी पसरवून द्यायची आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, त्यासोबत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून यापुढीलही व्हिडिओ तुम्हाला लवकर पोहोचतील। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये व्हिपक्रीम ही कशी तयार करायची आहे हेही बघणार आहोत। आता आपण ही क्रीम साइडने ही व्यवस्थित लावून घेणार आहोत। तुम्ही आमच्या श्री किचनच्या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकता, याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथे आपल्याला व्यवस्थित अशी केकची फिनिशिंग ही करून घ्यायची आहे। हा केक मी ॲनिव्हर्सरी करिता तयार करत आहे, त्याकरिता मी ॲनिव्हर्सरीचे टॅग घेतलेला आहे आणि त्याला पाठीमागून एक स्टिक लावलेली आहे। ही स्टिक आपल्याला जो वरचा फोटो आहे त्याला व्यवस्थित अशी चिकटवून घ्यायची आहे, जेणेकरून हा आपला फोटो आहे ओढताना खूप सोपा जाईल। हा आपला टॅग व्यवस्थित असा सिक्युअर झालेला आहे। आता या केकवर डिझाईन करण्याकरिता मी व्हिपक्रीम घेतलेली आहे। या व्हिपक्रीममध्ये मी पर्पल कलरचे 2 ते 3 थेंब टाकलेले आहे। इथे मी जेल कलर वापरला होता, तुम्ही कोणताही कलर वापरू शकता। मी इथे मोदकाचं नोजल घेतलेलं आहे। मी ही व्हिपक्रीम एका कोणामध्ये भरून अशा प्रकारे मी फुलं काढून घेत आहे। ही डिझाईन खूपच छान दिसते। मी हा केक कोणत्या सेलिब्रेशन करण्याकरिता करू इच्छिता हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तसेच तुम्हाला यापुढे कोणत्या केकची रेसिपी माझ्या हातून बघायला आवडेल हेही कळवा। मी आता आपल्या केकच्या बॉटम साईडलाही मोदकाची डिझाईन काढत आहे। आता आपण मधला जो बॉक्सचा चौकोन आहे तिथेही डिझाईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला फोटो थोडासा वर आहे तो दिसणार नाही। इथेही मी काही खाण्याचे मोती आहे ते डेकोरेशन करिता घेतलेले आहे। हे आपल्याला व्यवस्थित असे फुलाच्या मध्यभागी ठेवायचे आहे, जेणेकरून आपला केक हा खूपच छान बेकरी स्टाईल दिसेल। हे आपण काही स्प्रिंकलर घेतलेले आहेत तेही मी मध्यभागी टाकत आहे। आणि जे उरलेले स्प्रिंकलर होते ते मी साईडनेही लावत आहे। इथे हा आपला केक तयार झालेला आहे। तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून माझ्या केकची रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आपण अशाच नवीन केकच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत बाय, एन्जॉय।